तर काय बघायला पाहिजे हे पॉईंट मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी मागच्या वेळा पण मी तुम्हाला चार्ट दाखवला होता, मी हा पण चार्ट यावेळा तुम्ही आज बघू शकता. आता एखादा मुलगा पत्रिका बघायला एखादी आता वराचं बघतोय म्हण, एक तुमची समजा तुमची मुलगी आहे आणि मुलगीसाठी मुलगा तुम्ही बघताय, तर तुम्ही गुणमेलनाला बघितलं तर गुणमेलनामध्ये ह्यातले कुठलेही पॉईंट मी जे दाखवलेले आहे ते काहीही कव्हर होत नाहीत, लक्षात घ्या. ह्यातले कुठलेही पॉईंट गुणमेलना डायरेक्ट कव्हर होत नाही. 10% होत असतील, 90% तर होतच नाही आहेत. ज्या वेळा मुलगा बघतो आपण, त्या मुलाचं शरीर तब्येत चांगली आहे का, त्या मन चांगलं आहे का, स्वभाव चांगला आहे का, आरोग्य चांगलं राहील का, माणसं लाईफ चांगलं राहील का, हे प्रथम स्थान या स्थानावर कळतं. सेकंड स्थान याला मुलाचं संपत्ती स्थिती, हा कंगाल तर होणार नाही ना, पैसा पाणी राहील का त्याला पुढं हे, आणि तो ज्या कुटुंबाचा कुटुंबाची तर मतभेद होणार नाही हे कळतं. भाव साहसी आहे का, पराक्रमी आहे का, किंवा घाबरगुंडा असा माणूस आहे का, घाबरणारा माणूस आहे का, साहसी आहे पराक्रमी आहे. तर हा अनेक मुलं नॉर्मली बघताना मुलाकडची लोक मुलीकडची लोक बघताना मुलगा स्वतः कंटेंट, स्वतः साहसी असा, स्वतः डिसिजन घेणारा टेकर असाच मुलगा कुठल्याही मुलगा पाहणं गरजेचं बघतात नॉर्मली. ते बघताना हा पॉईंट इथून बघितला जातो. त्यानंतर सुख म्हणजे ज्या मुलाला जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी घर हे सगळं मिळेल की नाही, स्वतः येणावर असेल की नाही, ह्याच्या या पॉईंटवर बघायला येतं. प्रेम विवाह होईल का, अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज ह्यावरनं कळतं. संतती त्या मुलाला होणार आहे का नाही, मुलगा नपुसक आहे का, त्याबरोबर संतती चांगली होईल का, व्यंग संतती हे या पॉईंटवरूनच इथून कळतं संततीचं स्थान मजबूत आहे की नाही आहे. समजा मुलीच्या पत्रिकेत संतती स्थान वीक असेल तर तुम्हाला मुलगा निवडताना कसं बघायला पाहिजे, हे संतती स्थान स्ट्रॉंग असलं मुलगा निवडलं पाहिजे. हा पॉईंट मी असं पत्रिका ऑन द स्पॉट बघताना बघतो. अरे मुली तुमची मुलीची पत्रिका बघा, इथे वीक आहे बघा, या ठिकाणी दिसते की काय नाही प्रॉब्लेम येऊ शकतात, मुलीला ऑलरेडी PCOD प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपला मुलगा बघताना संतती स्थान मजबूत असलं मुलगा बघायला पाहिजे. तो नंतरचा प्रॉब्लेम आहे गुणमेलनामध्ये हा पॉईंट इकडे काय कव्हर होत नाही. एक नाणे दोष असेल तर मुलं 100% होतात, होत नाही असं अजिबात नाही. हा पॉईंट पण लक्षात घ्या. माझ्यासमोर जाऊन मी स्वतःच माझ्या आई वडिलांचं एक नाणे दोष माझ्या आई वडिलांचं होतं, मी स्वतः तुमच्यासमोर बसलेलो आहे, त्यामुळं दूध का निका पाणी होतं, ब्लड ग्रुप वेगळा असायला पाहिजे, हा पॉईंट बरोबर व्हॅलिड आहे. ओके, तर संतती ह्या मुलाला नोकरी चांगली टिकेल का, नोकरीत प्रमोशन होईल का, नोकरीवरून काढून टाकतील का, हे सगळं यावरून कळतं. यामुळे कुठला आजार असेल गुप्तरोग काही असतील का, ह्यावरून कळतं. पती पत्नी मेन म्हणजे लग्न झाल्यानंतर वैवाहिक जीवनात सुख या मुलाला आहे का नाही हे या पॉईंटवरून कळतं. डायव्होर्स होणार आहे का, किंवा वादवाद होणार आहेत का, भांडण होणार आहे का, कोर्ट मॅटर होणार का, किंवा त्याचबरोबर भागीदारीमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे का, कोर्ट मॅटर होणार आहे का, कैद होणार आहे का, हे सगळं यावरून कळतं. मृत्यू या मुलाचा मृत्यूचा आयुष्य चांगलं आहे की नाही, कशा प्रकारचा मृत्यू होऊ शकतो यावरून कळतं. अचानक धनला लॉटरी बिटरी आपण होतो कोण म्हणे करोडपती इकडे तिकडे बघतो, ह्या लोकांची लॉटरी लागते किंवा खूप मोठ्या प्रमाणावर ह्या हे अचानक धनलाभाचं असतं. त्यानंतर भाग्यस्थान सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. भाग्यस्थान म्हणजे माणसाचं जीवन लाईफमध्ये सक्सेसफुल किती होणार या पॉईंटवरून कळतं. परदेश गमन उच्च शिक्षण ऐश्वर संपन्न माणूस आहे का यावरून कळतं. हा माणूस व्यवसायामध्ये यश मिळेल की नाही मिळेल यावरून कळतं. वडिलांचं सुख आहे की नाही आहे, नोकरीमध्ये पण यश आहे की नाही, जीवनातील यश याच्यावरून कळतं. लाभ म्हणजे ज्या मित्र परिवार किंवा नातेवाईकांच्या राहतो ती लोक याला मदत करतील का, किंवा फक्त उपयोग करून घेतील आणि नंतर टाकून देतील, हे या स्थानावरून कळतं. आणि खर्च, माणूस किती खर्ची आहे, खर्च करतो, किती कर्ज होईल त्याच्यावर, किंवा त्याबरोबर संन्यास घेऊन निघून जाईल का, आणि त्याबरोबर दंड काय होईल का, कैद काय होईल का त्याला, किंवा वैरी किंवा शत्रुता निर्माण किती होईल, हे यावरून सगळ्या गोष्टी अशा पूर्णपणे या पत्रिकेवरून कळतात. हे तुम्हाला थोड्या वेळा सांगितलं. या प्रत्येक त्रिकोणात 100% पॉईंट आहेत. उजवा डोळा, डावा डोळा, उजवा हात, नाजा डावा हात, किडनी. मी लोकांना तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला कुठला आजार आहे ते पण सांगतो. मी विचारलं तरी मी सांगतो कुठला आजार होऊ शकतो. बऱ्यापैकी तो आजार खरा ठरतो. हो, तुम्ही सांगितलं बरोबर, ऑलरेडी मी या प्रॉब्लेममधनं गेलेलो आहे. तर ह्या अनेक गोष्टी असतात यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी स्कॅन, आता पत्रिका हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे पत्रिका बघणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणाने हे बघायलाच पाहिजे. दिस शुड बी अ क्रायटेरिया, हाच क्रायटेरिया पाहिजे. मुलीची पत्रिका समजा तुमच्या मुलीची पत्रिका माझ्यासमोर आहे, मुलीची पत्रिका बघ, तुम्ही काय मला बोलू, मला तुम्ही 100 पत्रिका आणून दाखवा. 100 पत्रिकेमध्ये मी तुम्हाला ऑन द स्पॉट सांगतो कुठल्या कुठल्या मुलाचा पत्रिक किती किती वैवाहिक जीवनाचं सुख आहे. कुणाला डायव्होर्स होऊ शकतो, कुणा दोन लग्न होऊ शकतात, कुणाचं लग्न 100% चांगलं चुकू शकतं. 100 परफेक्टच येणार, चुकणारच नाही एवढी माझी गॅरंटी आहे. एवढं स्कॅन करून प्रत्येक मुलाची पत्रिका, मुलीची पत्रिका, समजा तुमची मुलीची मुलगी तुमची मुलगी आहे, पत्रिका बघा आणलेली आहे मला, तुम्ही 2-4 पत्रिका माझ्यासमोर जुळवले, मी समोरासमोर जुळवत नाही, डायरेक्ट मी SK म्हणून सांगत असतो, हे तुम्हाला माझं पद्धत माहिती आहे. किंवा जेव्हा मुलगा मुलीची पत्रिका आपण बघतो,
म्हणजे मुलीची पत्रिका आहे, मुलीच्या पती पटपट पट काय प्रॉब्लेम आहे, गायनेक प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे, अरे सासू सासू जुनीचं या मुलीचं पटणार नाही, बापरे. म्हणजे आता इकडं बघताना या मुलाच्या पत्रिकेत आई वडिलांचं सुखचं कसा बदल नाही काय नाही ते बघायला पाहिजे. त्यानंतर काय अजून काय होणार आहे नोकरीमध्ये या मुलाला यश आहे का, व्यवसायात यश हा व्यवसायामध्ये यश आहे मुलीच्या पत्रिकेत नक्की आहे 100%. पण ज्या मुलाची पत्रिका बघताना असा मुलगा बघायला पाहिजे की या मुलीला व्यवसायासाठी त्या मुलानं प्रवृत्त केलं पाहिजे. हां तू कर व्यवसाय काय प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर मुलाची पत्रिका संशयी आहे का, भांडण करतो का, पती पत्नी वादात होऊ शकतात का, ह्या मला डायव्हर्स होऊ शकतो का, भांडू शकतो का, मारू पण शकणारे लोक आहेत, मारणारे पण बायकोला मारणारे लोक पण मी इतके बघितलेत आश्चर्य वाटतं. आत्ताच्या जीवनामध्ये पण काही काही विचित्र उदाहरणं बघितलेत. एम बी झालेली मुलगी, माझ्या नावाचं घडलं आहे, एम बी झालेली मुलगी, आय टी काम करणारा मुलगा, लग्न करताना व्यवस्थित होतं, स्वतःचा मोठा फ्लॅट पुण्यासारख्या ठिकाणी 3 BHK फ्लॅट, त्या घरामध्ये 7 कुत्री खालच्या खालच्या फ्लोअरला, दररोज पहाटे 3:30 उठायचं, स्वयंपाक करायचं, ते चपात्या कुत्र्यांना 7 कुत्र्यांना चपात्या, 22-25 कुत्रे चपात्या करायच्या, नंतर 8:30-9 आवरून वगैरे सर्व्हिसला जायचं, आल्यानंतर परत 8 परत सगळ्यांना स्वयंपाक करायचा, 12 झोपायचं, सकाळी परत 3:30 उठायचं, परत ते कुत्र्यांना चपात्या, असं 3 मुलीने केलं सुद्धा डावरत दिला. बापरे, इतकी सरळ सिम्पल चांगली व्यवस्थित सुंदर दिसा मुलगी होती. पण नवऱ्याचा कंट्रोल पाहिजे त्यावेळेला, बरोबर आहे. दोन्ही बाजूने मी बोलतोय, नवरा हा नवऱ्या स्थाने असतो, आई वडील स्थाने असतात, सासूसासरे सासूसासरे स्थाने असतात, आणि त्याबरोबर नवरा हा नवऱ्या स्थानामध्ये असतो. प्रत्येकानं प्रत्येकाचा रोल परफेक्ट निभावायला पाहिजे. एकमेकामध्ये घुसडाघुसडी केली की भांडण चालू होतं. प्रत्येकाला स्पेस देऊन प्रॉपर मॅनेज करून तुम्ही एकत्र राहिला तर वाद व्हायचा प्रश्न येत नाही. आणि त्याबरोबर या दोघांचं सायकोलॉजी, पती पत्नींची लग्न झालं म्हणजे विषय संपत नाही. लोक लग्न म्हणतात, लग्न कधी होईल, लग्न कधी आहे, लग्न होणारच आहे. पण वैवाहिक जीवनामध्ये सक्सेस मिळणं यासाठी तुम्ही लग्न करता, हा पॉईंट लक्षात न विसरता ठेवा.